फर्स्ट डे ऑफ शूट लोकांपर्यंत पोहोचवायचं, ते त्यांचा वेळ काढून त्यांची मेहनत काढून हे फिरत असतात, त्याच्यातून त्यांना पैसे कमवायचे नसतात. मित्रांनो, माझे जे सबस्क्रायबर कोण आहेत, जे व्हिडिओ बघतायत, त्यांनी ह्या दादांचा दोघांचा त्यांना आठवणीने सबस्क्राईब करा. म्हणजे कोकणात जे काही एक्सप्लोअर करतायत, नवीन नवीन काहीतरी घेऊन आणायचा प्रयत्न करतायत, ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. अडवलं गणेश सूर्या रॉयल कोकणी मनोरंजन कट्टा कट्टा मुंबई ते गोवाघर कोकण दर्शन चांगल्यातलं चांगलं आपल्याला दर्शन घडवायचा प्रयत्न करतो. नक्की नक्की तुम्हाला चांगले कंटेंट भेटणार. कधी रस्ते होणार आमचे खड्डे कधी जातले. सांभाळून या, सांभाळून या, तुम्ही येता सांभाळून या. रात्रीचा प्रवास व्यवस्थित सांभाळून करा. गणेशने घरून झुणका भाकर आणलेला आहे. पुदिन्याची चटणी मस्त एकदम. हा हा, सीझनचा पहिला आंबा. चटणी आणि झुणका भाकर चांगला होता. एक नंबर. शुभ सकाळ. गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात आपण सर्व? मी गुहागरला आहे, रत्नागिरी. मी मिलिंद खोत आणि गणेश, आम्ही ऍक्च्युली इथे सकाळी 6 वाजता पोहोचलोय आणि रात्रभरचा प्रवास होता, फुल नाईट प्रवास केलाय. बॅक टू बॅक 2-3 दिवस हॉलिडे होते, तर आम्ही विचार केला की नवीन ठिकाणी जाऊन एक्सप्लोअर करूया जवळपास. कुठे फिरायला चालले? बाय 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 बाय. मित्रांनो, आपलं आंघोळ कम्प्लीट झालेलं आहे आणि आता लगेच ब्रेकफास्ट करून घेऊया. ताईने आम्हाला पोहे करून दिलेले आहेत. वा, अप्रतिम असं टेस्ट आहे. म्हणतात ना की कोकणची माणसं एकदम साधी बोळी असतात, पण मनाने एकदम दिलदार असतात ना. त्याचं उदाहरण तुम्हाला बघायला भेटेल. जेवढी डिश आहे ना, पोहे खाली आहेत, पण ते वरन पूर्ण खोबऱ्याने कव्हर करून टाकली आहे. पूर्ण डिश तर त्याच्या ताजात भरली शहाळी. प्रितेश भाऊ, कोकण कार्डीचे सर्वे सर्वा प्रितेश भाऊ यांच्याशी आज आपली भेट झाली आहे. आणि असं नसते की युट्यूबर मोठा झाला म्हणजे त्यांना थोडा असा ॲटिट्यूड वगैरे येतो, असं काहीही नसते. खरोखर डाऊट टू अर्थ आहेत. आत्ता हा व्हिडिओ शूट करायच्या आधी जवळजवळ अर्धा तास आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत होतो आणि पूर्णपणे त्यांनी आम्हाला वेळ दिला. खरं तर तुमचं पण धन्यवाद की तुमचं काम चालू होतं बघितलं मी. आणि मी जस्ट पाहिलं होतं कोणतरी कॅमेरावाली माणसं म्हणजे आपल्या की येडे आहेत कोणतरी काहीतरी असं करायला आलेत. बट म्हटलं म्हणजे खरं तर आमची ओळख नव्हती आधी, याच्या आधी बस त्यांनी मला कधीतरी पाहिलं होतं युट्यूबच्या माध्यमातून. नाही नाही, कधीतरी नाही, मी पाहतो कधीतरी. असं नाही, मी बघतो. आम्ही आता गुहागर एक्सप्लोअर करायला आलेलो आहोत. त्यांच्याकडून जाणून घ्या की इथे काय महत्वाचं आहे आणि अनएक्सप्लोर्ड आहे, जे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. गुहागर म्हटलं तर बीच हे सगळ्यात फेमस आहे, म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की बाबा गुहागरला यायचं तर काय बीच बघायचं. अगदी सगळ्यांना माहीत असणारे देवळं आहेत 2-4. एक हेदवीचं मंदिर असेल, किंवा आपलं वाडेश्वर मंदिर आहे, किंवा गुहागरचं मंदिर आहे, दाबोळची जेटी आहे. मी यांना सांगितलं मग अशी की तुम्ही जर आलात आहात तर इथून थोडंसं एक 12-13 किलोमीटरवर परचुरी गाव आहे, जिकडं क्रोकोडाईल सफर म्हणजे जिकडे मगरी पाहायला मिळतात तिकडे ती एक आहे, ते तुम्ही लोकांना दाखवू शकता वेगळेपणा थोडंसं. आणि एक आपल्याकडे स्टेसाठी एक बोट तयार आहे, म्हणजे जिकडे आपण जसं आपण इकडे फॅमिलीसाठी रूम घेऊन राहतो तसं तुम्ही आतमध्ये खाडीमध्ये राहू शकता. जिकडे AC रूम आहेत, नॉन AC रूम आहेत, किचन आहे, सगळं आहे. म्हणजे वेल तुम्हाला स्वतःच्या कुठेतरी घरात राहिल्यासारखं वाटतं. हा एक वेगळा अनुभव आहे, हा तुम्ही इथे पाहू शकता. हे वेगळेपण आहेत, ते लोकांपर्यंत आणखीन वेगळ्या पद्धतीने पोहोचेल. आणि माझे जे सबस्क्रायबर कोण आहेत, जे व्हिडिओ बघतायत, त्यांनी ह्या दादांचा दोघांचा त्यांना आठवणीने सबस्क्राईब करा. म्हणजे कोकणात जे काही एक्सप्लोअर करतायत, नवीन नवीन काहीतरी घेऊन आणायचा प्रयत्न करतायत, ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि माझ्या सगळ्या सबस्क्रायबरना सांगायचं आहे की युट्यूबवर लोकांना ट्रोल करायचं कमी करा. ते त्यांचा वेळ काढून त्यांची मेहनत काढून हे फिरत असतात, त्याच्यातून त्यांना पैसे कमवायचे नसतात मित्रांनो. तर लोकांपर्यंत काहीतरी वेगळं पोहोचवायचं असतं आणि आपली एक इच्छाशक्ती असते थोडंसं कोकण लोकांपर्यंत पोहोचवायचं, त्याच्यातून पैसे कमावणे हा हेतू नसतो. सो त्यांच्याकडे त्या पॉझिटिव्ह वृत्तीने बघायला शिका. धन्यवाद, खूप बरं वाटलं. आता आपण फटाफट निघूया. तर मित्रांनो, फर्स्ट डे ऑफ शूट. बऱ्याच ठिकाणी आपण शूट करणार आजच्या दिवसात. आमच्या बरोबर मंथन आहे जो आम्हाला गाईड करणार आहे. गावातून कधी पण प्रवास करताना मेन मला आवडतो ना ते रस्ते आणि आजूबाजूचं वातावरण. बघा हे चिरंची घर, हे मुंबईला काय बघायला मिळत नाही. नळा पोपळीची बाग आहे इथे बघा. हो, टिपिकल कोंकण. मतलब व्हिज्युअल से देख के आपको लग रहा होगा की यार
कहाँ पे ये लोग घूम रहे हैं, क्योंकि इतना सुंदर नजारा ना, दोनों तरफ हरियाली है, बड़े बड़े पेड़ है और हम इसके छाव में से गाड़ी हमारी चल रही है, तो एक अलग ही फील आता है, बस ऐसा लगता है कि इस पे ड्राइव करते रहो। मित्रांनो, तो अपन पेट्रोल फुल करून घेऊया गाडीमध्ये, दुपार झालेली आहे, आम्हाला जेवायचं बाकी आहे, तसं गाडीला पण भूक लागलेली आहे, त्यात गाडीचं पोट भरून घेऊया आपण। कोणता पेट्रोल पंप आहे? नवलाई उसाळा, गणपतीपुळे, रत्नागिरी, जयगड किल्ला। तर मित्रांनो, सध्या आम्ही हेदवीमध्ये आहोत आणि इथेच दशाभुज गणेशजींचा देऊळ आहे जिथं आम्ही जात आहोत। मित्रांनो, आपण हेदवीला पोहोचलेलो आहोत, हेच ते प्रसिद्ध देऊळ आहे आणि लिहिलेलं आहे श्री दशभुज लक्ष्मी गणेश देवस्थान, आणि आपण आता आतमध्ये जाऊया। पायरी आहे आणि लेफ्ट साईडला पार्किंग आहे, म्हणजे आपले कार वगैरे व्हेकल आलं तर आपण डायरेक्टली वरती पार्किंग करू शकतो। मित्रांनो, हे प्रसादाचं स्टॉल आहे आणि देवळात जाताना आपण इथून नारळ घेऊ शकतात। काय काय आहे आपल्याकडे इथे? आंबा मोदक आहे, फणसाचे घर आहेत, चिप्स आहेत आणि बाकी लाडू कसले कोणते आहेत? हलीमचे लाडू आहे। हलीम, मित्रांनो बघा, चकली आहे, आवळा आहे इथे, काजू आहे, कोकम आहे। तर मित्रांनो, आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे, तर आम्ही आमचे कॅमेरे बाहेरच ठेवत आहोत आणि आम्ही दर्शन करून येतो। तर मित्रांनो, आपलं दर्शन करून झालेलं आहे, पण छान असं देऊळ आहे आणि खूप सुंदर मूर्ती आहे, भूक खूप लागलेली आहे, तर स्वाद उपहार गृह शुद्ध शाकाहारी घरगुती जेवण, आपण जाऊया आणि जेवणाचा आस्वाद घेऊया। चला, माझं राईस प्लेट आहे 100 रुपये, पोळी, त्यामध्ये 2 पोळी, भाजी, 1 उसळ, 1 भात, आमटी, पापड। मला हे आवडलं की इथे तांब्यामध्ये पाणी आहे आणि 4 पेले आहेत, म्हणजे हा एक वेगळपणा इथे बघायला मिळालेला आहे। आमचे सर्वांचे प्लेट तिथे आलेले आहेत आणि बघा मित्रांनो, हे घरगुती जेवण आहे। किती वर्षापासून आहे आपल्या इथे? 85 पासून आहे। जेवणाला सुरुवात करताना मी पहिला आमरस, मी पण पहिला आमरसच चाखणार आहे। गणपती बाप्पा, मस्त, एकदम जबरदस्त। चपाती भाजी नाही, चपाती आमरस मध्ये बुडवून खाते। हॉटेलचं जेवणापेक्षा घरगुती जेवणाला मी जास्त प्राधान्य देते। आज कोकणात आंबा कमी आहे, कमी आहे, तरी आमरस अवेलेबल आहे। 30 रुपये 1 वाटी, बरोबर, 30 रुपये 1 वाटी। त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चर आहे, स्वाद हापूस आमरस इथं मेन्शन केलेलं आहे। 700 ग्रामचा बॉटल आहे आणि प्राईस बघा, इथं बघू शकता 220 रुपये। मित्रांनो, आपलं मस्तपैकी जेवण झालेलं आहे, गणपती बाप्पाचं दर्शन, त्यानंतर पेटपूजन आणि आता आपण आपल्या नेक्स्ट स्पॉटला, बामणगड, 3 किलोमीटर जब जहाँ पे हमें भी जाने वाले, और एक है वेणेश्वर, तो यहाँ पे भी हम दर्शन करने जाएंगे। ये दोनों स्पॉट हम कवर करेंगे। सेकेंड स्पॉटला आम्ही येऊन पोहोचलोय, बामणगड। श्री उमा महेश्वर देवस्थान हेदवी। जेव्हा पण आपण येतो तर इथे एक सूचना फलक आहे, पंचायत हेदवी अपघातग्रस्त क्षेत्र, कृपया बामणगड पाहण्यासाठी कोणीही पुढे जाऊ नये। बामणगड का मतलब है जहाँ से पानी ऊपर की तरफ उड़ता है, वहाँ पे ज़्यादा कोई जाए नहीं, क्योंकि अगर अंदर कोई गिरेगा तो बीच में डीप अंदर जाके गिर सकता है, अपघात हो सकता है, डेथ भी हो सकती है। मित्रांनो, जो स्पॉट मी आता सध्या आपल्याला दाखवत आहे, लांबून लांबून पर्यटक ऑल ओव्हर इंडियावरून गुहागरला येतात आणि हे दृश्य पाहिल्याशिवाय जात नाही, आणि मी आपल्याला दाखवतो ते काय आहे।
हा जो आपल्याला गॅप दिसत आहे ना मित्रांनो, समुद्राला जेव्हा भरती असते तेव्हा तो पाणी ह्या मार्गाने अशा आतमध्ये येतो आणि इथे जे खडकं आहेत खाली त्याला आपटल्यानंतर भरती जास्त असेल हा ते पाणी पूर्णपणे असं वरती उडतो जोरात, त्याचा आनंद घेण्यासाठी लोक येतात. तर मित्रांनो, इथे अप्रतिम असं शूट झालेलं आहे आणि जबरदस्त लोकेशन आहे. कसा एक्सपिरियन्स? छान आहे एकदम. मी फर्स्ट टाइम आलो. त्यांना रील्स बनवायचे आहेत, त्यांच्यासाठी चांगला स्पॉट आहे. तू तर रोज फिरतो इथे मस्त, तुझी तर मज्जाच आहे. आम्हाला मुंबईवरून यावं लागतं. जेवढी अपेक्षा केलेली त्यापेक्षाही जास्त मी इथे एन्जॉय केलेलं आहे. अर्धे तासात निघायचं होतं आणि 3 तास कसे गेले कळलं नाही. माझा लाईफचा फर्स्ट रील मी इथे बनवलं आहे आणि गणेशने शूट केलं. श्रीदेव वेळेश्वर व श्री कालभैरव देवस्थान संस्थान वेळेश्वर. तर मित्रांनो, जेव्हा आपण ह्या देवळात येणार तर राईट साईडला पार्किंगची फॅसिलिटी आहे आणि लेफ्ट साईडला नारळ हारफूल आपल्याला घ्यायचं असेल तर ह्याचे शॉप्स इथे आहे. खूप सुंदरसा असा दीपस्तंभ आहे. बॅक साईडला समुद्र आहे, म्हणजे हे देऊळ आहे आणि देवळाचा एक्झॅक्टली बॅक साईडला तिथे समुद्र आहे, बीच आहे. आपले 3 स्पॉट्स कव्हर करून झालेले आहेत आणि आपण आता जात आहोत बीचला 4th स्पॉट कव्हर करायला. गुहागर बीचला पोहोचलेलो आहोत, थोडं लेट झालं आणि सनसेट ऑलरेडी झालेला आहे. सनसेट नंतरचा नजारा वेलकम टू गुहागर बीच.
मेरे पीछे जो आपको हाउस बोट नजर आ रहा है, ये कोंकण का सबसे पहला हाउस बोट है।